आगामी होऊघातलेल्या तामसा ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी, बहुजन विकास पॅनल, ग्राम समृद्धी विकास पॅनल, राष्ट्रवादी समर्थित असे अनेक पॅनल उभे असून सध्या तरी तामसा विकास पॅनलच्या उमेदवारांची विजयाची शक्यता निर्माण झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तामसा विकास पॅनलची धास्ती घेतली असल्याने अपक्ष उमेदवार रत्नाकर जाधव सह अनेक समर्थकांनी या पॅनलला पाठिंबा दिला असल्याचं बाबूराव कदम कोळीकर यांनी सांगितलंय. अपक्ष उमेदवार वनिताताई रत्नाकर जाधव यांनी जाहीरपणे आमचा परिवर्तन ग्राम विकास पॅनल तामसा या पॅनलला सर्वच त्यांच्या सहकाऱ्यांनी मित्रांनी पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण आता सर्व जनतेला तामसा नगरीच्या कळू लागले की गेल्या 25 वर्षांमध्ये यांनी फक्त दिशाभूल केली आणि स्वतःचा विकास केला, गावचा तामसा नगरीचा कुठलाच विकास केला नाही. साधा छोट्या 1000-2000 लोकसंख्येच्या वस्तीच्या गावाला घर परत पाणीपुरवठा योजना राबविली, परंतु इथं 2,35,00,000 रुपये खर्च करून शासनानं मंजूर केलेली योजनेचं पूर्ण काम तर झालंच नाही, परंतु पैसे पूर्णाला पूर्ण हडप केले आणि गावात आणखी पाणी पोहोचलेलं नाही. हे असे असंख्य प्रश्न आहेत. छोट्या छोट्या गोष्टी, नालीपासून रस्त्यापासून ह्या सर्व समस्याला नागरिक कंटाळले, म्हणूनच हळूहळू सुधार नागरिकांनी आम्हाला ग्रामविकास परिवर्तन पॅनलला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. आणि आमचे 17-ला 17 उमेदवार ग्रामविकास पॅनलचे परिवर्तन पॅनलचे निश्चित निवडून येणार. मी या प्रसंगी आपणाला सर्वांना ग्वाही देऊ शकतो. वार्ड नंबर 1 वनिता रत्नाकर जाधव, आमचा जाहीर पाठिंबा. प्रस्थापितांनी वारंवार डावल्यामुळे सौ वनिता रत्नाकर जाधव अपक्ष उमेदवार यांचा सर्व समर्थकांसह तामसा परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.